नमस्कार बालमित्रांनो नमस्कार पालकांनो मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्यात राहणाऱ्या मा प्राण्यांविषयी माहिती घेतली आजसुद्धा आपण अजून काही प्राण्यांविषयी माहिती घेणार जे की पाण्यात राहतात तर इथे पहा हा दिसतो आहे तो आहे खेकडा काय आहे खेकडा ह्याचा रंग बघा कसा आहे नारंगी रंग आहे की नाही आणि ह्याला पहा आठ पाय असतात म्हणजे त्याला नांग्या म्हणतात आणि दोन असे ते मोठ्या ज्या आहेत ना त्या नांग्या टोकदार असतात त्या त्याने ना ते, 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 ते कुठचंही प्राणी असेल किंवा त्याच्यावरती जर कोणी हल्ला करत असेल तर त्या नांग्याने तो त्याला पकडतो आणि त्या खूप धारदार आणि टोकदार असतात आणि ह्याला हे आठ पाय असतात आणि खेकडे ना पाण्यात असले ना तरी ते पाण्यात खोल पाण्यात नाही दगडांमध्ये बघा पाण्यांमध्ये खडक असतात ना ते खडकांखाली दगडांमध्ये राहतात आणि आपण त्यांना खातो सुद्धा हा आता हा दुसरा प्राणी आहे ना तो आहे सॅल्मन सॅल्मन हा मासा खूप मोठा असतो बघा आकाराने त्याचा रंग पण पहा खाली पोटाच्या भागाला बघा भागा, तो असा चमकीदार चमकदार असा आहे बघा आणि वरती अर्धा भागाने डोक्यापासून तो बघा काळपट असा ग्रे कलर म्हणजे तपकिरी कलरमध्ये येतो त्याचे शेपूट पण पहा मोठा आहे की नाही आणि ह्यातला जर आपण कापतो ना कापून आतला भाग बघितला ना तो नारंगी रंगाचा असतो मुलांना आता हा दिसतोय ना तो आहे रे फिश ह्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण की वागळे असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतो आणि ह्याची शेपूट भागा लांब लचक आहे टोकदार असते ह्या ना शेपटाच्या साहाय्यानेच तो ना आपलं संरक्षण करतो म्हणजे जर ती कोणी जर त्याच्यावरती हल्ला केला ना तर या शेपटाच्या साहाय्याने तो त्याच्यावरती प्रतिहल्ला करू शकतो आणि त्याला असं हात लावला ना ला, ला ते शेपटाकडच्या भागाला तर आपल्याला असं शॉक लागल्या असं येतो म्हणजे आपल्या शॉ आपल्याला शॉक लागल्यासारखं असं आपल्याला भास होतो आणि हा बघा चपटा आणि आकाराने खूप मोठा असा काळपट रंगाचा रंग असतो पहा आता मुलांना जो दिसतो आहे ना तो आहे सील काय आहे सील ह्याला सिंह पण असं पण म्हणतात मराठीमध्ये आणि ह्याला ना पाय नसतात पहा ह्याला ना पुढच्या बाजूला बघा दोन हा म्हणजे आपल्याला जिथे हात असतात ना तिथे असे हातासारखे असं त्याला आकारा आकार असतो आणि त्याला असे पंज असतात पहा पंखासारखे थोडक्यात आणि ह्या प्राण्याला ना बर्फाळ भागात राहायला खूप आवडतं म्हणजे जिथं थंडावा असेल ना म्हणजे बर्फाळ प्रदेशात हे प्राणी खूप जास्ती असतात राहतात आणि हे पाण्यात सुद्धा आणि जमिनीवरती म्हणजे बर्फात आणि पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी राहतात बघा आणि हे सरपटत चालतात म्हणजे चालताना ते इतर प्राण्यांसारखे पाय टेकवून चालत नाही असे अंग घासत जमिनीवरती सरपटत सरपटत असे ते चालतात आणि आपल्या पुढचा जो हातासारखा भाग असतो ना त्याचा ते बॅलन्स आपला तोल सावरण्यासाठी उपयोग करून घेतात तर मुलांना आता ह्याच्यावरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारते पहा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे दगडाखाली कोणता प्राणी राहतो खेकडा राबस की सील आपलाचा दुसरा प्रश्न आहे कोणाची शेपूट लांबट आणि बळकट असते पापलेट रे मासा की सॅल्मन आजचा आपला तिसरा प्रश्न आहे कोणता प्राणी बर्फाळ प्रदेशात जास्ती राहतो खेकडा सील की सॅल्मन तर आता पहा मुलांनो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला पाठवायचं चला तर मुलांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद